बहुजन समता पर्वचे मुख्य संयोजक तथा ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ता डॉ. दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विविध ज्वलंत समस्यांना घेऊन दिनांक 28 ऑगस्टला हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य जन आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या मोर्चात इतर ज्वलंत मुद्द्यांसहित प्रामुख्याने नव्या पिढीत अंमली पदार्थाचे वाढत्या सेवनावर तात्काळ प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली होती. आता पोलीस विभागानेही डॉ. कांबळे यांच्या निवेदनाची दखल घेत अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या मुसक्या आवळत मोठ्या कारवाया केल्या आहेत. झोपडपट्टीवासियांना पट्टे, पाण्याची समस्या, 24 तास पाणी, स्थानिकांना रोजगार, यासोबतच महानगरपालिकेच्या शाळा, यासोबतच मी एक डॉक्टर, MD डॉक्टर म्हणून आणि अनुभवी डॉक्टर म्हणून प्रदूषण आणि अंमली पदार्थाचं वाढतं सेवन नव्या पिढीमध्ये हे माझ्यासाठी अतिशय चिंताजनक बाब होती. आणि आमच्या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाचं, समाज व्यवस्थेचं आणि शासनाचं याकडे आम्ही लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने याची दखल घेऊन अंमली पदार्थाच्या विक्रीवर जे इझिली उपलब्धता होती त्यामुळे अंमली पदार्थाचं जे सेवन वाढण्याचं जे एक एक कारण आहे, इझिली अवेलेबिलिटी ऑफ द ड्रग्स, तर त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक आणि पोलीस यंत्रणेने याच्यावर तत्काळ कारवाई जे चालू केलेली आहे, तर ती त्या अनुषंगाने मी त्यांचा धन्यवाद देतो. आणि या मोर्चाच्या निमित्ताने जे माझ्यासोबत सहभागी होऊन या समाजातील, या विधानसभा क्षेत्रातील, चंद्रपुरातील जनतेने मला पाठिंबा दिला त्यानिमित्त मी त्यांचासुद्धा धन्यवाद करतो. आणि यापुढेही असेच जन आंदोलनाचे विषय आम्ही चालू राहू, बाकीच्या मागण्याबद्दल आमचं शासन स्तरावर आम्ही फॉलोअप करत राहू आणि योग्य मार्गाने त्याचा निपटारा करण्याचा आम्ही प्रयत्न करू.